बने तुम बने हम बने तुम बने। अहो आई, थोडी तरी खाण्यापिण्यात शिस्त पाळायला हवी की नको? अगं जशी शिस्त हवी ना तसं बदल पण हवा की नको? आता डॉक्टर सुद्धा सांगतात ना की बाहेर गावी जा हवा पालटासाठी। अहो आई, कुठचंही उदाहरण कुठेही काय देत आहे? तुमच्या तब्येतीसाठी म्हणते मी। आणि तुलिका, तू पण का हे असं रोज सगळं भजी वगैरे करून देतेस? एक मिनिट वहिनी, तुमच्या मध्ये मला ओढायचं नाही। रोज रोज मी त्यांना नाही कसं म्हणणार, त्या रोजच हट्ट करतात। अगं असा हट्ट सगळ्यांकडेच करतात त्या। काल मकरंदला म्हणाले मला वडापाव खावासा वाटतो, एक वडापाव घेऊन येताना। मकरंद काय खवय याच ना, येताना एक नाही चार घेऊन आला वडापाव। आता तुम्ही कोणी देणारच नसाल तर मला हट्ट करावाच लागतो ना। हा कसला हट्ट आई? हा तब्येतीला काही झालं म्हणजे तुमच्या उद्या? एवढ्याने काही होत नाही। तू तळ ग तुलिका। नाही तुलिका, जेवढी झाले तेवढी बाज झाली, बंद कर गॅस। असं काय करते ग? अगं वहिनी, आता करायला घेतलीत तर होऊन जाऊ दे ना। हेच हे जे होऊन जाऊ दे चलता है, हे सगळं जो लालबाग पॅटर्न आहे ना टिपिकल, तो कारणीभूत आहे। हे सगळं व्हायला तोच कारणीभूत आहे वहिनी। उगाच लालबागला काही बोलायचं नाही। मला तसं नाही म्हणायचंय तुलिका। मी काय म्हणते ते कळत कसं नाही तुम्हाला दोघींना? पाळली थोडीशी शिस्त तर काय बिघडलं काय त्यामध्ये? थोडी शिस्त म्हणता म्हणता सवय लागते। अहो मग चांगली सवय आहे ना ती, लागली तर काय बिघडलं? तुलिका ठेव बाजूला भजी। नाही तुलिका तळग, माझे बंद कर गॅस। तू तळ तुलिका, मी सांगते ना तुला। एक मिनिट एक मिनिट, तुम्हाला काय करायचं ना ते तुम्ही ठरवा, मी कपडे वाळत घालायला विसरले होते, मग ते घालून येते। बंद कर गॅस। नाही आई, केवढी तयार आहेत बघा ना भजी, मला खायची आहे। आई तुम्हाला भजी खायची आहे ना? हो ठीक आहे, खा मग पोटभर भजी खा। आम्हाला काय ना आई, शेवटी तुमची तब्येत आहे, तुम्हाला त्रास होणार आहे या सगळ्याचा। आम्हाला काळजी वाटते ना तुमची, म्हणून बोलतो आम्ही, तुमच्या प्रेमापोटी बोलतो। पण नाही, तुम्हाला आमच्या प्रेमाची किंमतच नाहीये। हो की नाही? तुम्हाला ते समोसे खायचे आहेत, वडे खायचे आहेत, रस्त्यावरची ती चायनीज भेळ खायची तुम्हाला, हो ना? आणि घरात परत हे भजी कुरड्या पापड हे सगळं आहेच। हा आई, सो खा पोटभर खा, बसून शांतपणे। नुसता त्रास तरी किती किती आहे हा, मी तक्रार तरी कुणाकडे करणार ना? वहिनी पण ना सतत आईंच्या पाठीमागे लागली। या वयात आईचा स्वभाव काही बदलणार आहे का? मग तर कशाला त्यांना त्रास द्या? मी सांगितलं तर उलट मलाच म्हणाली ती की तू लाडावून ठेवलंस त्यांना। ठीक आहे जाऊ दे। खरंच जाऊ दे काय, उद्या आईना काही झालं तर खापर माझ्यावरच फुटणार ना। आई पण ना त्यांना नाही म्हटलं तर मग गाल फुकून बसतात, लहान मुलासारखं वागतात कधी कधी। ठीक आहे जाऊ दे। अरे ठीक आहे जाऊ दे काय, दुसरं काहीतरी बोल ना भेंडी। मी तुझं काय आहे, तू तिकडे अभ्यास करत बसली होती ना? मग तुम्ही मोठ्याने बोला ना, मला नीट ऐकू नाही येत। तुला कशाला हवेत नसत्या, जाऊ कशा, जा अभ्यास कर। ऐकू येत नाहीये। तू बस, मी काहीतरी बोलतीये ना तुझ्याशी। हे बघ, मी तुला आधीच सांगू ठेवते, माझे पेशंट संपले की मग मी राडा घालते। उद्या जर वहिनी मला आईंवरून काही बोलली तर मी ऐकून घेणार नाही, नाही म्हणजे नाही। जाऊ दे ठीक आहे। अरे ठीक, नेहमी तुझ्याकडे कोणाची तक्रार करा, तुझं आपलं तेच। ठीक आहे जाऊ दे, बघूया। ओके मला सर, आपण जाऊन भांडायचं आहे का वहिनी? भांडायचं नाहीये, पण मला जे काय वाटतं ते मी तुला सांगणार नाही का? नवरा आहेस ना तू माझा, नाही तुला ऐकून ऐकून घेतो म्हणजे काय उपकार करतोय, ऐकून घ्यावंच लागेल तुला। नाही काय ना, मी सगळ्या गोष्टींना जाऊ दे जाऊ दे जाऊ दे करते, म्हणून सगळं व्यवस्थित आहे। हा माझ्यामुळे सगळं व्यवस्थित चालेल।
आई पण हट्टी आहे. तिने काय सांगितलं की तिला नाडायला जातात, मग काय तिला काय वाटतं की मी आईंना फूस लावते. सोड ना, कशाला टेन्शन घेते सुगाच. टेन्शन नाही घेते, सांगते तुला. म्हणजे आईना असं वाटेल की मीच जाच करते ना त्यांना. जाच सासू सुनेचा करते ना. गुड ऑब्झर्वेशन. ऐक, अरे तू नक्की आहेस हर्षदा, म्हणून म्हणतो टेन्शन घेऊ नकोस. गपरे, आणि तू काय ऐकतेस गं आमचं? मी ऐकत नाहीये तुमचं, ते अपप माझ्या कानावर पडतंय. तू मला गणवू नको. हा, तुला मोठ्यांच्या गप्पा ऐकण्यात भारी इंटरेस्ट असतो. मग तू सिक्रेट सांगण्याच्या सुरात बोललीस की माझं डिटेक्टिव्ह माइंड जागं होतं. त्याला मी काय करू? हो का, तुला पेपर मध्ये काय विचारणार आहेत? पुस्तकातलं विचारणार आहेत की मम्मी पप्पास काय म्हणाली असं विचारणार आहेत? पण माझं मन मला विचारत होत की मम्मा पप्पाला काय बोलली असेल. हो का, मग सांग तुझ्या मनाला. म्हण मम्मी पप्पाकडे काकूची तक्रार, हा काकूची तक्रार करते. झालं आपलं समाधान आपल्या मनाचं? आता अभ्यासाला बसणार का पायगड्या घालायच्या आहेत? जा लवकर, त्या चौकशा हव्यात हिला. अग, तू तिला कशाला ओरडते सुगास? त्यापेक्षा तुला जे काही वाटतंय तू त्यांना जाऊन सांग ना. सांगितलं 100 वेळा सांगितलंय, पण आई ऐकतील तर ना. आणि काय होतं माहितीये, सारखं सारखं बोलून 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 ना त्या बोलणाऱ्याचं तोंड दिसत. त्यापेक्षा गप्प बसतील. बर, करेक्ट, गुड. आता कसं म्हणून म्हणतोय, सोड, टेन्शन घेऊ नकोस. काय रे तुझं सारखं टेन्शन घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. मग सांगू पण नको का माझ्या मनातलं? अगं सांग ना, मी कुठे नाही म्हणतोय. तुला काय सांगायचं ते सगळं सांग, फक्त ना तू टेन्शन घेऊ नकोस. परत तेच, टेन्शन घेऊ नको. तुला ना काहीच सांगण्यात अर्थ नाही. मी जाऊन सरळ तुलिकाला आणि आईना सांगणार आहे की ह्या पुढे मला खाण्यापिण्यातलं काहीच विचारू नका. होय ना, म्हणजे कितीही वाद झाला ना तरी चालेल, मी हे असंच बोलणार आहे जाऊन. करेक्ट आहे. हा, वातावरण तापले. एवढं ठीक आहे तुझ्यासाठी, ठीक असेल, पण आम्हाला ओरडा बसायला ना एवढं तापमान पुरे. म्हणजे आईच आणि काकूच कशावरून तरी भिनसलंय. येस, त्यामुळे आपल्यावर कधी भडका उडू शकतो. पण मला असं काहीच नाही वाटलं. अरे पण आम्ही आमच्या कानाने ऐकलंय, त्या दोघीही एकमेकींविषयी तक्रार करत होत्या. आणि हो, आता आज जाताना शांततेत जाऊया आणि गुणी बाळासारखे राहूया. करेक्ट, नाहीतर त्यांच्यातल्या वॉर मध्ये आपल्यावर बॉम्ब फुटायचा. रेडी रेडी रेडी. अरे वाम्बुलन्स सायरन वाजल्यासारखे था. आज प्रभात फेरी काढल्यासारखे आलाय. काय गोळ काय घातलाय? गोळ काय दुर्गा कसं आहे? सई आणि पार्थ दोघ माझ्यावर गेले असल्या कारणाने माझ्यासारखेच ते असे शांत. अच्छा, तू आणि शांत शाळेत असताना ना दर तासाला वर्गाबाहेर काढायचं सुरू झालं. तासाला इतकी बडबड 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 की बाहेर सतत बाहेर. तुला पण काढलं असतं वर्गाबाहेर जर का तू जागा असतास तर. देवा, म्हणजे तू शाळेत पण झोपा काढायचा? नाही, म्हणजे ऑफिसातच तू कसं काही जागा राहतोस ना, हे देवालाच विचारायला पाहिजे. ऑफिस मध्ये इतकं काम असतं ना, झोप सोड, श्वास घ्यायला पण उसंत ना.
मला कांड म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये तुझी गेला काय तर दुपारी थोडासा आराम अजिबात नाही. मी जेव्हा जेव्हा दुपारी फोन करते ना ऑफिस मधून तेव्हा तेव्हा ही बिचारी अजिबात कधी एकटी झोपलेली नसते, कायम कामात असते. माहितीये मी माझी काम माझ्या सोयीने करते, मला तुझ्यासारखे त्या डेडलाईन वगैरे पाळायला नाही जमत. मंदार लक्षात येत आहे का? नाही, दोघी एकमेकींची बाजू घेऊन बोलायला लागले आहे. यापुढे जो काही शब्द तोंडा बाहेर पडेल तो जरा जपू, नाहीतर कुठल्याही क्षणी आपल्या दोघांवर घराच्या बाहेर पडायची पाळी येईल. तुम्ही तर बोलला होत रेड अलर्ट आहे, मोठ्यांसमोर दंगा नको घालूस. इथे तर सगळेच दंगा घालतायत. अरे हो, आई खूप चिडली होती काकूवर. आणि मम्मा पण वैतागली होती. आजीने समजावलं असेल? नाही रे, या दोघी तक्रार करत होते आजीची. आणि मग आजीच कसं समजवेल या दोघींना? नक्की काय चाललंय? चल आजीला विचारू. एवढं काय शिस्तीत वागायचं म्हणते मी? हे घर आहे काय हॉस्टेल नाही आहे. आणि मी काय रोज हट्ट करते का? बरोबर आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय मी काय रोज एकाच गोष्टीचा हट्ट करते का? आता आज आठवडाभराने मी भजीचा हट्ट केला आणि तुली कधी दोन भजी तळल्या तर हर्षदाला तेही बघवलं नाही. नुसतं ह काय करताय, बोला ना काहीतरी. बोलू म्हणतेस? बर ठीक आहे, बोलतोच. एक तर तू आठवड्याभराने नाही दोन दिवसांनीच भजी तळण्याचा हट्ट केलाय. आणि तुलिकाने सुद्धा दोन नाही किमान 10 भजी तरी तळली असलीच पाहिजे. तुम्ही बसा, त्यांची बाजू घेत सुनांची माझी बाजू कधी घेऊच नका. तुम्ही नुसतं हे काय करता? मागच्या जन्मी काय म्हैस होतात का? एक तर ती तुली का हर्षदाने आवाज चढवल्या बरोबर लगेच हात वर करून निघून गेली. मी बसले आपली एकटीच हर्षदाला तोंड देत. बर, आई समजून माझी काळजी घेतात म्हणून काही बोलताही येत नाही. कधी कधी मला वाटत ना मी खष्ट सासूच झाले असते तर बरं झालं असत. यावर पण हू का? तुमच्या आईच्या तक्रारीने येऊन आले ना तुमच्याकडे तरी सुद्धा तुमचा पुराणच चालू असायचं. आता पण तेच चालू देत तुमचं. माझं मी बघीन काय करायचं ते, मला बोलायचंच नाही ते. याला काय अर्थ आहे? आपण मम्मा आणि काकू मधला मॅटर कसा सुटला हे विचारायला आलो तरी ते आजीच त्यांच्या बरोबर मॅटर करण्याच्या तयारीत आहे. तेच ना, मला तर असं वाटतंय आजी असताना आपल्याला अलर्ट राहायला हवं, कारण सध्या जरी ती आईवर आणि काकूवर खूप चिडली आणि ती समोर असताना दब्बा नको घालूया नाहीतर आपल्यालाच पडेल. हो पण नेहमीसारखं खायला कोणाकडे मागायचं? आजीकडे का मामाकडे? ते तू कोणाकडे माग पण जरा शिस्ती आणि आवाक्यातलं माग. नेहमीसारखं उधळलास तर कोणीच भाव देणार नाही आणि उगाच ओरडा पडेल. ठीक आहे मग शिस्तीत मम्माकडेच मागतो, खूप भूक लागली. ठीक आहे पण जरा शिस्तीत आणि शांत. शाळेत आपण जाऊया. काय झालं? अभ्यास करे काहीतरी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मकरंदला ना त्याला काहीही सांगितलं ना तरी कुठच्याही गोष्टीवरती त्याची एकच रिएक्शन, जाऊ दे ना कशाला टेन्शन घेतेस सोड ना. मला असं झप असं वाटतं ना मल्हारला, पण मग माझा आवाज वाढला की याचा चेहरा एवढा होतो.
मला सांग काय उपयोग आहे का ओरडून? हा अगदी 100 वेळा ओरडलं ना तरी परत आपल्या ह्याचा ये रे माझ्या मागल्या. आपण आपल्या 100 सवयी बदलायच्या यांच्यासाठी. एक सवय बदलणार नाही वहिनी. इकडून तिकडून प्रत्येक नवरा सारखाच. करेक्ट करेक्ट बोललीस. आणि मकरून तर एक नंबरचा आळशी आहे ग. याला काय अर्थ आहे? आता मम्मा आणि काकू एकमेकींविषयी तक्रार करत होत्या आणि आता ह्या दोघी बाबा आणि काका विषयी तक्रार करतात. तेच ना, नक्की कोण कोणावर चिडलंय हे कळायला काही मार्गच नाहीये. नाही कस, आजी आणि मम्मा आणि काकूवर चिडलीय. म्हणजे मॅच मम्मा आणि काकू वर्सेस आजी मध्ये असू शकते. हा मलाही तसंच वाटतंय. आत्ता नाही का आजी किती तवा तवाने आई आणि काकू विषयी बोलत होती. करेक्ट, आजी आल्यावर आपल्याला अलर्ट व्हायला हवं. हा हो, आणि मम्मा पप्पा एकत्र आल्यावर पण. हा ग तुली का हर्षदा. अग अग काय भाजी वगैरे काय निवडायची असेल तर काढून द्या ना, मी कीर्तनाला जायच्या आधी निवडून ठेवते. आई आपलं ठरलं नाही का की चुलीवरची अंगी करायची? अगो बाई मी विसरलेच की. मग असं करते मी भाकऱ्या थापून देते. अगो भरली वांगी आणखीन भाकऱ्या काय मस्त लागत माहितीये. मी कापते भाकऱ्या, तुम्ही जा शांतपणे कीर्तन. नको ग, किती काम करता तुम्ही आई म्हणताय ना मला. मग आता मुली इथे काम करतात तर आईला शांत बसवेल का? मी असं करते मी भाकऱ्या थापून देते, तुम्ही भाजीची सगळी तयारी करा, मला तो डबा दे बरं काढून आपला सर. कमाल आहे, आता तर आजी मम्मा आणि काकूवर चिडली होती आणि आता प्रेमाने बोलते. मला तर असं वाटतं कोणीच कोणावर चिडलं नाहीये. नाही कसं, मम्मा आणि काकू तर पप्पा आणि काका विषयी बोलत होते ना. एकदा त्यांचं काय चाललंय हे चेक करूया, जर काय नसेल तर मग आपण घरात दंग घालायला मोकळे. अरे सुधाचं नेहमीच आहे रे, अशीच आहे ती पहिल्यापासून. तिला ना काहीही सांगणं म्हणजे चूक नाही, कितीही सांग लक्षच देत नाही. माझी पथ्य तिला लांबून दिसत, पण स्वतःची पथ्य ती बासनात बांधून वळ माळ्यावरती फेकून देत. आप्पा हर्षदाचं पण चुकतच सर. खरं सांगायचं म्हणजे आता मला सांग, या वयात आईच्या बोलून कोणी बदललाय का? खरं मग असं असतं तर आम्ही इतकं बोललोय तुम्हाला, आतापर्यंत तुम्ही समाधी घ्यायला हवी. तेच ना मी आता तुली कसं तुम्हाला माहितीच आहे, तिला मुद्द्यांपेक्षा ना गुद्द्यावर येण्याची जास्त खाई असते. पण कसं आहे तर सुधा मोठी आहे ना, म्हातारीच आहे खरं म्हणशील तर तिथे नको समजून घ्यायला. समजूतदारपणा आणि वय याचा काही संबंध आहे का? हर्षदाने पण थोडासा समजूतदारपणा दाखवायला हवा ना. आमच्या पंटरची तुम्हाला समजावून सांगण्याची स्टाईल तर माहितीच आहे ना, त्यामुळे तिला समजावून सांग हे सांगणं सुद्धा धोक्याचं आहे. ती फक्त बोलते, फक्त ऐकतो. मी पण असंच करतो. हर्षदा त्यावरही चिडते. अरे मी तिला म्हणणार टेन्शन घेऊ नको, तर त्यावरही चिडते. काय करायचं मला कळत नाही रे. असंच कर, हल्ली तर मी पूर्ण वाक्य बोलणं सोडूनच मी बघतो. करतो सोडत. अरे काय करताय? आमचं सोडा, तुमचं काय चाललंय? प्रत्येक जण प्रत्येकाविषयी तक्रार करतोय. आता करतोय तर करतोय, पण ज्याची तक्रार करतोय त्याच्याशी 5 मिनिटांनी गोड पण बोलतोय. म्हणजे कोण कोणाची तक्रार करतोय? आई काकूची, काकू आईची, आजी आई आणि काकूची, तुम्ही त्यांची आणि ते तुमची. तुम्ही मोठ्यांच्या विषयामध्ये का पडताय? का म्हणजे तुमच्यात काय चाललंय याचा अंदाज काढून कोणासमोर शांत बसायचंय कोणासमोर नाही हे ठरवावं लागतंय ना. मग काय, आम्ही कुठलाही अंदाज काढला तरी तो चुकीचाच निघतोय, कारण जो तो प्रत्येकाची तक्रार करतोय आणि पुढच्या क्षणाला त्याची साईड पण घेतोय. नक्की काय चाललंय तुम्हा मोठ्यांच? बघा आत्ता तक्रार करत होता आणि आता हसतय. अगं हसू नको रे, तर काय करू मला सा. किंवा तक्रार करतोय म्हणजे आम्ही एकमेकांविषयी काही रागही धरून नाही आहोत मनामध्ये, आम्ही आपलं मन मोकळं करतोय. अरे काय आहे, आपल्या मानलेल्या माणसाबद्दल आपल्याच माणसाकडे बोलणं म्हणजे तक्रार नसते,
शेअरिंग असतं आणि ते असं मनात न ठेवता बोलून टाकलं ना की मन मोकळं होत. करेक्ट. कसं असतं ना, माणसाला आपल्या मनात असलेल्या शंका खंत कुरपुरी या मोकळ्या करायला कुठेतरी मार्ग हवा असतो. कारण ते तसं जर केलं नाही तर मग ते आपल्या वागण्यात येतं आणि मग उगाच आपल्या जवळच्या नात्यांना ना न सुटणाऱ्या गाठी बसतात. म्हणून हे असं आपल्या माणसाजवळ बोलून टाकायचं आणि विसरून जायचं. म्हणजे कसं असं एकदम मोकळं वाटतं आणि आपल्या माणसाला नव्याने जवळ करता येतं. थोडक्यात, जेव्हा कधी आपल्याला असं वाटेल की काहीतरी छोटी मोठी कुरबूर तयार झाली आपल्यामध्ये, लगेच आपण आपल्या माणसाजवळ व्यक्त व्हायचं आणि मोकळं व्हायचं. हे भारी आहे. हा पार्थ मला सतत चिडवत असतो. ही जरूर मला कत्तलिंबू 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 भरत असते. तुमच्या खेळात माझे मोठ्यांचे खेळ बाजूला राहतात. ही सतत माझी खेळणी घेत असतो. हा सतत माझी पेन्सिल घेत असतो. नाही, हा माझ्या बास्केटबॉलची हवा काढतो माहितीये. आणि क्रिकेट पण नीट शांतपणे खेळू देत नाही. तू माझी चित्र खराब करतेस. तुम्ही दोघी प्रोजेक्ट पण खराब करता. काय काय चाललंय? काय तेच जे तुमचं चाललंय. आम्ही पण आपल्या माणसाच्या तक्रारी सांगून आमचं मन मोकळं करतोय. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ऍप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.